भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, रामदास आठवलेजी, चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफजी, उदय सामंतजी, आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी, हातकणंगलेचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी, आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी, राजेंद्र येड्रावकरजी, आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार, प्रकाश आबिटकरजी, प्रकाश आवाडेजी, राजेश पाटीलजी, सदाभाऊ खोत, सुरेश हळवणकरजी, निवेदिताताई मानेजी, राजेश क्षीरसागरजी, अमल महाडिकजी, समरजित घाडगेजी, शौमिकाताई महाडिक, चंद्रदीप नरके, कृष्णराव पाटील, भरमुअण्णा पाटील, रूपाराणी निकम, आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, पाचच मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोहोचतात। बंधू भगिनींनो, ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही, ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे। आणि कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय, मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला, मान देऊया गादीला आणि वोट देऊया, वोट देऊया। मग एक लक्षात ठेवा, आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत, बोला मानता की नाही? कोण कोण मानताय? मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे, काय आहे? त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे। मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे? मंडलिकांच्या आणि मानेंच्या हातात काय आहे? मग कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? धनुष्यबाण। त्यामुळे धनुष्यबाळाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे। बंधू भगिनींनो, या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होतं, या कोल्हापूरला टोल मुक्त केलं, ज्यांनी टोल मुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आहेत, आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। बंधू भगिनींनो, या कोल्हापूरमध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली, आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे, हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे, हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे। आणि आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ही निवडणूक चाललेली आहे, या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं, ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं,
ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला, अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा. पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाहीत. त्या पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला, पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला. मला सांगा 2019 नंतर या देशात घुसून बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का? कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का? कोणाची हिंमत आहे का? अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केलाय की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नी मिसाईल वाला देश झालाय. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतातनं मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाभूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नवभारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो. आठवा ते दिवस, कोविडचा तो काळ, ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते, कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती, मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते. जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी जगामध्ये केवळ 3-4 देशांकडे लस होती, कोविडची लस आपल्याकडे नव्हती. त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील, हात पसरतील, मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू, अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते. संपूर्ण जग चिंतेमध्ये होतं, पण जगाला हे माहीत नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे, ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली, आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा. कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली, 140 कोटी लोकांपर्यंत 2 वेळा कोविडची लस पोचली, आमचा भारत जिवंत राहिला. आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला, ज्यांनी 1 पैसा आपल्याला लागू दिला नाही, आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली. अरे मी तर असं म्हणेन यावेळेचं मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ, पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो जहान है. आज जिवंत तर मोदीजींमुळे, मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे, आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्यांनी या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे. आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलं नाही. आज आपण पाहू शकतो 20 कोटी लोक अशी आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्कं घर हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं. गाड्या येत आहेत, बरोबर आहे, गाड्या येत आहेत, मोदीजी पोचत आहेत, मोदीजी 5 मिनिटात मंचावर येतील. मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगवं वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही कोल्हापूरकरांनो तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे, गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे,
60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोहोचलंय, 55 कोटी लोकांच्या घरात शौचालय पोहोचलंय, 50 कोटी लोकांच्या घरात गॅस पोहोचलाय, 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे, 60 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालंय, 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत, विश्वकर्मा सारख्या योजनेतनं 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे, आमच्या आदिवासी समाजाला 24,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत। बंधू भगिनींनो, या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही। आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे। अबकी बार अरे 400 पार मध्ये 2 हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना, पाहिजे की नाही? संजय मंडलिक जी पाहिजे की नाहीत? धैर्यशील माने पाहिजे की नाहीत? मग 2 हात ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले 2 प्रतिनिधी संजय मंडलिक जी धैर्यशील माने जी हे त्या ठिकाणी असतील,